पावसासंदर्भातली मोठी बातमी. पुढचे 3 तासात मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, त्यामुळे पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. पुढील 3 तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून हा अलर्ट जारी करण्यात आलाय. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई आणि उपनगरात 3 तास मुसळधार पाऊस पडतोय, त्यानंतर आणखी 4 तास मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. मुंबई, ठाणे आणि उपनगरामध्ये मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे. हवामान विभागानं नागरिकांना सावध राहण्याचा इशारा दिलाय. त्यामुळे पुढचे 3 तास मुंबई आणि उपनगरात मुसळधार पाऊस पडणार आहे. आणखी 4 तास हा पाऊस पडू शकतो. मुंबईमध्ये सध्या पावसाला जोरदार सुरुवात झालेली आहे आणि हा पाऊस सलग आणि संततधार सुरू आहे. पुढचे 3 तास ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून सावध राहण्याचा इशारा नागरिकांना देण्यात आलेला आहे. प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होऊ शकते, तसंच रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं जाऊ शकतं, त्यामुळे तिथलीही वाहतूक बंद होऊ शकते. त्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांनी अधिक काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग इथं देखील हा पावसाचा जोर वाढणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मान्सूनचं जोरदार उशिरा काहून पण आगमन झालेलं आहे आणि मुंबईमध्ये जोरदार पावसाच्या सरी बरसताना दिसत आहेत. हे दृश्य आपण पाहतोय मुंबईमधली, जिथं पाऊस जोरदार कोसळतोय. मुंबईसह ठाण्यात मुसळधार पाऊस पडतोय. हे दृश्य आपण पाहतोय. मुंबईतल्या रस्त्यावर पाणीच पाणी झालंय, तर वेस्टर्न एक्सप्रेस वेवर वाहनांच्या जो मोठमोठ्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. त्यामुळे जोरदार पावसामुळं मुंबईमध्ये आणखी काही काळ अशीच परिस्थिती राहू शकते. आणि या संदर्भातल्या अधिक अपडेट घेऊयात. आपले प्रतिनिधी मनीष गांगुर्डे आता आपल्या सोबत आहेत. मनीष, जोरदार पाऊस सध्या कोसळतोय, आणखी काही तास हा पाऊस कोसळणार आहे, काय नेमकं मुंबईमधलं चित्र पाहायला मिळत आहे? वाहतूक कोंडी झालीये का? कशा पद्धतीचं नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागतंय? नक्कीच स्वाती, मुंबईमध्ये जोरदार तुफान पाऊस पडत आहे. या संदर्भातलं माहिती हवामान खात्याने काही वेळापूर्वी दिली होती. पुढच्या 3-4 तासांमध्ये ऑरेंज अलर्ट हा जाहीर करण्यात आला आहे आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणात पाऊस हा पडत आहे. आणि काही ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय की ईस्टर्न फ्रीवे, वेस्टर्न फ्रीवे आणि त्याचबरोबर ठाण्यामधील जो कासारवडवली घोडबंदरचा जो परिसर आहे, त्या घोडबंदर रस्त्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात वाहतूक प्रचंड मोठी झाली आहे. सकाळी 1 तासाभरापूर्वी त्या ठिकाणी कंटेनरचा अपघात झाला होता. कंटेनर डिवायडरवरती गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. आता सध्या वाहतूक विभागाने कंटेनर हा बाजूला काढला आहे, पण तरी सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रचंड वाहतूक खोळंबा झाला. मनीष, वाहतुकीचा खोळंबा झालेला आहे, रेल्वेची काय परिस्थिती आहे? रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यानं तिथेही ट्रेन उशिरानं धावतायत का किंवा रद्द झाल्यात का? सध्या पाऊस मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे सकाळीच सांगितलं गेलं असल्यामुळे की ऑरेंज अलर्ट असल्यामुळे आणि पावसाच्या सरी या सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात पडत असल्यामुळे जे रेल्वे ट्रॅक आहेत, जे सकल भागामध्ये आपण ज्याला आग ज्याला म्हणतो, त्यामध्ये जो माटुंगा, कुर्ला, त्याच्यानंतर सायन हा जो परिसर आहे हा सकल भाग आहे आणि या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचलं जातं. त्यामुळे जो रेल्वेचा जो परिसर येतो तो त्या परिसरामध्ये सुद्धा या रेल्वे रुळांवरती जर पाणी जमा व्हायला सुरुवात झाली तर रेल्वे ह्या 15 ते 20 मिनिटाने उशिराने धावू शकतो. अगदी मनीष, खरं तर आपण दृश्यांमधून पाहतोय रस्त्यांवर देखील वाहनांची कसरत सुरू आहे. लोक रस्त्या पाण्यातून रस्ता काढत पुढे जात आहेत. वाहतूक कोंडी देखील सामना करावा लागतोय. मुंबईकरांना आणखी किती त्रास सहन करावा लागणार आहे? प्रशासनाकडून नेमक्या काय सोयी सुविधा आता यावर केल्या जाऊ शकतात? खरं तर प्रशासनाने ज्या पद्धतीने सांगितलं होतं की मुंबई या वर्षी तुंबणार नाही, पण जे दरवर्षीप्रमाणे मुंबई ही तुंबली जाते, मुंबईच्या प्रत्येक रस्त्यांवरती नदीचं स्वरूप प्राप्त होतं आणि त्यासाठी जे बीएमसीचे कर्मचारी आहेत ते ज्या ज्या ठिकाणी पाणी हे साचलेलं आहे त्या ठिकाणी पाण्यावर पाणी हे मोटारीच्या माध्यमातून हे पाणीचा निचरा कसा होईल त्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत आणि प्रत्येक विभागामध्ये ज्या ज्या ठिकाणी जे वाहतुकीचे मेन मुख्य रस्ते आहेत ज्या ठिकाणावरून वाहतूक सुरळीत नेहमी मुंबईकर ज्या मार्गातून मार्ग काढत असतात प्रचंड त्याच मार्गावरती प्रचंड प्रमाणात पाणी साचल्याने आता गाड्यांचा वेग हा मंदावलेला आहे.
अगदी मनीष, ठिकठिकाणी वाहतूक कोंडी देखील पाहायला मिळते आहे, त्यामुळे ही वाहतूक कोंडी आणखी किती काळ राहू शकते, त्यासाठी काही मार्ग वळवण्यात आलेत का? कारण बऱ्याच रस्त्यांवर पाणी देखील आलेलं आहे, तिथले देखील मार्ग बदलले जाऊ शकतात, त्याबाबत काय नेमकी योजना करण्यात आल्यात? स्वाती, मुख्य जे मुंबईतले रस्ते आहेत, ज्याला जे फ्रीवे आहेत, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आहेत, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, ह्या मुख्य रस्त्यांवरून पुढच्या प्रवासाला लोक जातात. पण जे एलबीएस मार्ग आहेत, जे छोटे रस्ते आहेत की ज्याला पुढे जोडल्या जातात, आणि जे सबवे आहेत, त्या सबवे मध्ये सुद्धा पाणी साचल्यामुळे मुख्य रस्त्यांपर्यंत आणि इच्छितस्थळी जाण्यासाठी नागरिकांना याचा त्रास होणार आहे. त्यामुळे हा जो अलर्ट दिलेला आहे हवामान खात्याने, जोपर्यंत पुढच्या 4 तासापर्यंत पावसाचा पाऊस किती प्रचंड प्रमाणात पडतोय याचा अंदाज घेऊनच नागरिकांनी बाहेर पडावं. कारण की पुढील काही तासात जर पाऊस प्रचंड वेगाने पडला तर नागरिक हे रस्त्यातच अडकून पडण्याची शक्यता आहे. अगदी मनीष, खूप खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे मुंबईमध्ये साठलेल्या पाण्याचा निचरा होईपर्यंत, मुसळधार पाऊस जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत गरज नसेल तर मुंबईकरांनी बाहेर पडू नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे. दृश्य आपल्यापर्यंत पोहोचत आहेत मुंबईमधली, जिथं वाहनांना कसरत करावी लागते कारण ठिकठिकाणी सखल भागात हे पाणी साचलेलं आहे. हे पाणी बाहेर जाण्यासाठी वेळ लागणार आहे, त्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांनाही कसरत करावी लागणार आहे. मुंबईसह ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इथं देखील जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. मुंबईसाठी आज अलर्ट, ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर इथं जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. आणखी काही तास हा जोरदार पाऊस असाच बरसत राहणार आहे, त्यामुळे जर गरज नसेल तर घराबाहेर पडू नका असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. प्रादेशिक हवामान केंद्राकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. हे दृश्य आपण पाहतोय ज्या ठिकाणी वाहनं आपल्या पाण्यामधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातोय, कुठे वाहतूक कोंडी झालेली दिसतीये, तर आता रेल्वे ट्रॅकवर देखील पाणी साचायला सुरुवात झाल्यानंतर रेल्वे देखील उशिरानं धावू शकतात. मुंबईमधलं हे चित्र, मुंबईमध्ये गेले 3 तास जोरदार पाऊस सुरू आहे, आणखी 4 तास या पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. हवामान केंद्राकडून ऑरेंज अलर्ट मुंबईसाठी जारी करण्यात आलेला आहे, त्यामुळे ठिकठिकाणी पावसामुळे या समस्यांना सामोरं जावं लागतंय. एकतर यंदा उशिरा पाऊस दाखल झालाय, मात्र त्यातही जोरदार पाऊस बरसल्यानंतर आता नालेसफाई झाली नसल्यानं काही ठिकाणी पाण्याचा निचरा होत नाही आहे, पाणी साचून राहत आहे. सखल भागात नेहमीच या समस्यांना सामोरं जावं लागतं. फ्लायओव्हर असतील, रस्ते असतील, इथं देखील पाणी साचलेलं आहे. गुडघाभर पाण्यातून मुंबईकरांना रस्ता काढावा लागतोय, जावं लागतंय. आणि या पावसासंदर्भातले आपण अपडेट घेणार आहोत हवामान तज्ज्ञ मकरंद कुलकर्णी सर आता आपल्या सोबत आहेत. कुलकर्णी सर, स्वागत आहे आपलं न्यूज स्टेटमध्ये. मुंबईसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, किती मोठ्या प्रमाणात आज पाऊस कोसळू शकतो कमी तासांमध्ये? मोठ्या प्रमाणात इंटेन्सिटी वाईज, ज्याला आपण रेन रेट म्हणतो, तो असा खूप नाही दिसत आहे. पण पाऊस जो आहे तो आज राहील, उद्याला पण संध्याकाळपर्यंत असा उघडटाप किंवा आता पडतोय ना असा पाऊस पडत राहील असं आता तरी वाटतंय आम्हाला. कुलकर्णी सर, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जून मध्ये कसा पाऊस झालेला आहे, किती प्रमाणात प्रमाण कमी आहे किंवा किती प्रमाण जास्त आहे? यावर्षी जून मध्ये तर मागच्या वर्षीपेक्षा खूप कमी पाऊस पडला, कारण मान्सूनच उशिरा आला महाराष्ट्रात म्हणा किंवा टोटल पूर्ण देशामध्ये. त्यामुळे आता माझ्याकडे लगेच सप्ताहे हे नाही आकडेवारी, पण खूप यावर्षी तसं कमी झालं. आणि हा जो मेन पाऊस पडतोय हा तुम्ही जर खाली मुंबईत पडतोय, पुण्यात पडतोय, पण तुम्ही जर खाली गेले दक्षिण महाराष्ट्रामध्ये आपल्या दक्षिण पश्चिम कोल्हापूर सांगली इकडे एवढा पाऊस हा नाही आहे. त्यामुळे पूर्ण ऑल ओव्हर भारत बघितला तर कमी आहे, पण मुंबईमध्ये मात्र पुढचे 3-4 दिवस अजून असा असेल. अगदी कुलकर्णी सर, धन्यवाद न्यूज स्टेटला तुम्ही माहिती दिल्यात त्याबद्दल. त्यामुळे मुंबईमध्ये पावसाचं प्रमाण जास्त असलं तरी राज्यभरात मात्र पावसाचं प्रमाण अजूनही कमी आहे.